नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 4 जूनला जाहीर झाला होता. या परीक्षेमध्ये तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या विरोधात आता विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज कल्याणमध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलकांकडून करण्यात आली आहे. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय. रोहित हनुमंत कदम, जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली विद्यार्थी काँग्रेस. जे नीट परीक्षेचा जो घोटाळा झालेला आहे, जो रिझल्ट होता 14 जूनचा, तो 4 जूनला लावलेला आहे रिझल्ट. तर हा भारतातला मोठा स्कॅम आहे, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आणि इलेक्शनच्या पिरियडलाच कसं काय रिझल्ट लागलेला आहे, अशक्य आहे सगळ्या गोष्टी. आणि 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण भेटलेले आहेत आणि 7-6 विद्यार्थी आहेत त्यांना एकाच सेंटरमधून स्कॅम आहे आणि करोडो स्टुडंटला अन्याय करणारा हा स्कॅम आहे. तर याच्यावर लवकर NTA ने लवकर कारवाई केली पाहिजे आणि मोदी सरकार या स्कॅममध्ये खूप न्याय भेटला पाहिजे.